विनू मांकड चषक स्पर्धा ही पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. आयपीएल नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या संदर्भात देशातील सर्व क्रिकेट संघटनांना पत्र पाठवून ही माहिती दिली आहे. देशामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागल्यानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजे बीसीसीआयनं सर्व वयोगटातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा स्थगित केल्या. या निर्णयामुळे विनू मांकड चषक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. तसंच इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं. तसेच पुढे या पत्रामध्ये बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्हटलंय, देशामध्ये लवकरच बोर्डाच्या परीक्षा होणार असून सर्वच वयोगटातील घरगुती क्रिकेट मालिका आयपीएल नंतर खेळवणं फायद्याचं ठरेल. आयपीएलचा हंगाम 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान खेळवला जाणार.